जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ काटेवाडी येथील मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला. त्यासोबत या लाठीमाराच्या विरोधात निषेध सभा देखील घेण्यात आली आहे. तसेच परिसरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांनी एकत्र येऊन इंदापूर बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून मराठा समाजावरील झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा इथून पुढील काळात तीव्र करणार असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा काटेवाडीकर लढणार असून इतरांच्या तुलनेत काटेवाडीकर कुठेही मागे सरणार नाही असंही यावेळी आव्हान करण्यात आलं. तसेच आजपर्यंत लोकशाही मार्गाच्या माध्यमातून मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनं केली, परंतु संपूर्ण देशामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व तरुणांनी कुठेही उग्र आंदोलनं केली नाही. उलट शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलनं केली, परंतु मराठा समाजावर आरक्षणासाठी आलेल्यांवरच लाठी हल्ला केल्याने अनेक मराठा समाजाचे कार्यकर्त्या महिला जखमी झाल्या. त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोको करून निषेध करण्यात आला. पोलीस बांधव हे आमचे बंधू आहेत, त्यांच्याबद्दल आमचे कोणतंही दुमत नसून राज्य सरकारवर आमचा रोष आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन पोलिसांनी केलंय. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या आंदोलकांवर लाठी हल्ला होऊन त्यांचे नागरिक जखमी झाले त्या घटनेचा निषेध आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने करत आहोत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे काटेवाडी गाव असल्याने बारामती ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज्य सरकारचा निषेध असो, राज्य सरकारचा निषेध.